शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। पाहुयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये। विरोधकांकडून वैयक्तिक वैमनस्यातून व त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे जुने विषय पुढे करीत वैयक्तिक हेव्या दाव्यांना प्राधान्य देण्यात आल्याने नगर अर्बन बँक व बँकेचा बँकिंग परवाना पुन्हा मिळवण्यासाठीच्या एकत्रित प्रयत्नांना खीळ बसत असल्याचा दावा बँकेचे संचालक ईश्वर बोरा यांनी केला आहे। बँक वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन विरोधकांना केल्यावर एकीकडे एकत्र येण्याचा भास करीत दुसरीकडे लगेच टीकास्त्र डागून व पुन्हा अर्वाच्य भाषेतून द्वेष प्रकट केल्याचा एकत्र येण्याचे सर्व मार्ग बंद होऊन बँकेचे हित जोपासले जाणार नाही असे आवाहन अध्यक्ष अशोक कटारे यांनी केले होते। बँकेबाबत अप्रिय निर्णय आल्यावर आपले हेवे दावे बाजूला ठेवून बँकेचा परवाना पुन्हा बहाल होण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याकरिता त्यांनी विरोधकांना फोन केला होता, परंतु विरोधकांना वैयक्तिक हेवे दावे पाहण्यातच रस असल्याचा आरोपही बोरा यांनी केला आहे। केंद्र शासनाने मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग आणि अर्बन अफेअर्स या मंत्रालयांतर्गत सुरू केलेल्या पीएमई बस सेवा योजनेत अहमदनगर शहराचा समावेश झाला असून येत्या काही दिवसात नगर शहरात रस्त्यावर इलेक्ट्रॉनिक बस धावणार आहे। केंद्र शासनाने मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग आणि अर्बन अफेअर्स या मंत्रालयांतर्गत सुरू केलेल्या पीएमई बस सेवा योजनेत अहमदनगर शहराचा समावेश झाला असून येत्या काही दिवसांत शहरातील रस्त्यावर इलेक्ट्रॉनिक बस धावणार आहेत। नगर शहरातील तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दररोज 3 ते 4 मोटरसायकली चोरल्या जात आहे। नागरिक पोलीस ठाण्यात हेलपाटे मारतात, परंतु पोलीस ठाण्यातून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही, त्यामुळे शहरातील मोटरसायकली सापडत नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे। नगरमधून चोरीला गेलेले दुचाकी कधी सापडणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। नगर शहरातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये नगरसेवक दत्तात्रय कावरे यांच्या विकास निधीतून इवळे गल्ली ते वसंत टॉकीज व शिंदे गल्ली परिसरातील ड्रेनेज लाईन व रस्ता काँक्रिटीकरणाचा कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाला। याप्रसंगी शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर सुरेखा कदम, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे आदी सह परिसरातील नागरिकही उपस्थित होते। सावेडी उपनगरातील कोइनूर मंगल कार्यालय परिसरातील घराचा दरवाजा उघडून चोरट्यांनी रोख 30,000 रुपये व घड्याळ चोरून नेले। चोरीची घटना रविवारी उघडकीस आली असून याबाबत रमेश बाबूराव गुंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास बाळासाहेब गिरी हे करत आहेत। शहराच्या खबरबातमध्ये इथे संपेत, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।